हैदराबादमधल्या रेप केसनंतर जे आरोपी होते त्या सर्व आरोपींना गोळ्या घालण्यात आलेला आहे, इन्काउंटर करण्यात आलेला आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईचा पूर्णपणे आम्ही निषेध करतोय. पोलिसांची ही कारवाई बेकायदेशीर आहे. रेड्डी ह्या महिलावरती झालेला अत्याचार हा निंदनीय आहे. सगळ्यांनीच देशभर त्याची निंदा केलेली आहे आणि न्याय ही मागणी केलेली आहे. पोलिसांचे हे आरोपी होते तर त्यांनी कोर्टापुढे हजर केले पाहिजे होते, फास्ट ट्रॅकवरती घेऊन गेले पाहिजे होते. कोर्टाने निर्णय देणं हा त्याच्यातला महत्त्वाचा आहे. पोलीसच न्याय करायला लागले तर या ठिकाणी न्यायव्यवस्थाही संपेल आणि आरागस्ता माजेल अशी परिस्थिती आहे. उद्या कोणीही कुठल्याही पोलिसाला सुपारी देईल आणि कोणालाही त्या ठिकाणी संपेल याचा विचार व्यवस्थेने या ठिकाणी केला पाहिजे. हा महत्त्वाचा भाग आहे. त्या घटनेचा आम्ही निषेध करतोय. त्या महिलेला न्याय मिळाला पाहिजे ही मागणी आहे, पण तो कायदेशीर न्याय मिळाला पाहिजे हे आम्ही त्या ठिकाणी मागतो.